नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या सनसिटी दफनभूमीचा खोला होण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. अनेक अडथळे दूर करत या दफनभूमीच्या कामाला अखेर पालिकेतर्फे सुरुवात झाली असून येत्या 6 महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं पालिकेनं सांगितलं. विशेष म्हणजे CRZ च्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचं सांगत हरित लवादाने या दफनभूमीच्या बाजूची भिंत पाडण्याचे आदेश देत ती 2016 पाडण्यात आली होती. मात्र आता सर्व अडथळे दूर झाल्यानं पुन्हा एकदा ही भिंत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वसईतील प्रोटेस्टंट, ख्रिस्ती, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न सुटणार आहे. मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न बिकट बनला होता. प्रोटेस्टंट पंथीयांसाठी एकही दफनभूमी नसल्यानं त्यांना मृतदेह अंत्यविधीसाठी मुंबईला न्यावे लागत होते. तर मुस्लिम समाजासाठीची शहरातील दफनभूमीची जागा ही अपुरी पडू लागली होती. तर प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मियांना तर जागच नव्हते. यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार पालिकेनं वसईच्या सनसिटी या ठिकाणी 11 एकर जागा आरक्षित करत त्या ठिकाणी दफनभूमी बनविण्याची योजना तयार केली होती. राज्य शासनाकडून 2011 ही जागा पालिकेच्या ताब्यात आली होती. पालिकेने 2013 या जागेवर माती भराव करून भिंत बांधली होती. मात्र पालिकेने केलेले दफनभूमीचे बांधकाम हे सागरी किनारा नियंत्रण क्षेत्राचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप करत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे हरित लवादाने बांधकाम थांबवून भिंत पाडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पालिकेला 2016 स्वतः उभारलेली भिंत पाडावी लागली होती. तेव्हापासून या दफनभूमीचे काम रखडले होते. दफनभूमीचे काम सुरू व्हावे यासाठी पालिकेने महाराष्ट्र सागरी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण आणि पर्यावरण विभागाकडून ना हरकत दाखला मिळावा यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. पालिकेच्या नगररचना विभागाने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही विभागांकडून पालिकेला ना हरकत दाखला म्हणजेच दफनभूमीसाठी हिरवा कंदील मिळाल्याचं नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांनी सांगितलं. त्यामुळे दफनभूमी बनवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र तरीही दफनभूमी सुरू करण्यास पालिकेतर्फे दिरंगाई करण्यात येत होते. यासाठी समाधान फाउंडेशनचे फजलेह कुरेशी आणि त्यांची टीम यांच्यातर्फे दफनभूमी सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून पालिकेने नुकतेच या दफनभूमीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवत काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आजपासून हे काम सुरू होणार असून दफनभूमी सुरू होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झालाय. विशेष म्हणजे या दफनभूमीसाठी महाराष्ट्र सागरी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण आणि पर्यावरण विभाग यांच्या मार्फत हिरवा कंदील मिळाल्यानं पुन्हा एकदा पाडलेली भिंत पालिकेतर्फे बांधण्यात येणार आहे. तसेच भरणी या ठिकाणी आधीच केलेली असून सुरक्षा भिंत, मुख्य दरवाजा, झाडे लावणे आणि दफनभूमीमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याचं पालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राजेंद्र लाड यांनी सांगितलं. दफनभूमी प्रकरणात नुकतीच निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर आता काम करण्याबाबत ठेकेदाराला आदेश देण्यात आले आहेत. लवकरात लवकर या दफनभूमीचे काम पूर्ण करून ती सर्व धर्मियांसाठी खुली करण्यात येणार आहे.